स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी स्टुडिओमध्ये. वेडा मूवी रिमेक आहे, मजलीचा रिमेक आहे, हा काय चालणार नाही. आणि रितेश आणि जेनेलियाचा मूवी आहे जरा डाऊटच आहे. ऍक्च्युली समांथा आणि नागा चैतन्य यांचाच मजली मूवी खूप चांगला होता. रिमेक काय चालायचा नाही, लोक काय थिएटर्सला जाणार नाही असं सगळे बोलणारे जे होते ते कुठे गेले आता, कुठे गेले? जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आलेलं आहे त्यावरून सगळ्यांच्या बोलती ज्या आहेत त्या आता बंद झालेल्या आहेत. मी तुम्हाला आत्तापर्यंत 15 करोडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अपडेट दिलेला होता, पण या बुधवारी 2.55 करोड हेही अजून एक्स्ट्रा कलेक्शन झालेलं आहे. आणि आत्ता वेड या मूवीनी ऑलमोस्ट 20 करोडचा गल्ला गाठलेला आहे. हो, आता सगळ्यांची बोलती बंद झालेली आहे. इनफॅक्ट वेड हा यावर्षीचा मराठी मूवी पहिला जो सुपर हिट झालेला आहे, यावर्षीचा पहिला मूवी. अजून तर बरेच मराठी मूवी यायचे आहेत, पण यावर्षीचा पहिला मराठी मूवी आहे जो सुपर हिट झालेला आहे. आणि सगळ्यात आधी मी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख तुमचं अभिनंदन करते की तुमचा मराठीमधला हा जो डेब्यू आहे रितेश देशमुखचा ॲज अ डायरेक्टर आणि जेनेलियाचा ॲज अ ॲक्टर हा सक्सेसफुल झालेला आहे. सगळ्यांना वेळ केलेलं आहे वेड या मूवीने. खरंच मला हे बघून खूप चांगलं वाटतं आहे. आणि अजूनही काउंटडाऊन चालूच आहे, अजूनही लोक थिएटर्समध्ये जात आहे. 5 करोडचा गल्ला तर सहज असा कम्प्लीट होऊन जाईल. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हा वेड मूवी बघितला की नाही, तुम्हाला या सक्सेसवरती प्राऊड फिलिंग आली की नाही, तुम्हाला कसं वाटलं हे मला फटाफट कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.